औपचारिक ओळख करून घेऊया. आजचा विषय आहे मला उमजलेल्या तुझा मोती. सादरकर्ते आहेत अपर्णा मंगेश चिटणीस. जन्म 25 सप्टेंबर 1954 बेळगाव कर्नाटक. शिक्षण प्राथमिक शिक्षण 3 नंबरची शाळा बेळगाव, माध्यमिक शिक्षण वनिता विद्यालय आणि SSLC बेळगाव. शालेय जीवनात पाठांतर व निबंध स्पर्धेत अनेक बक्षीस. आता तो काळ होता शिक्षण काय काय शिवण क्लासचा कोर्स, मराठी टायपिंगच्या दोन्ही परीक्षा प्रथम क्रमांकात उत्तीर्ण, मॉन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग प्रथम क्रमांकात, स्काउट गाईड मध्ये 26 जानेवारीला दिल्लीच्या स्काउट परेड आणि ते स्काउट आणि गाईड अशी परेड साठी त्यांची निवड झाली होती आणि फर्स्ट एडचा कोर्स त्यांनी केलेला आहे. पहिली ते सातवी पर्यंत त्यांचा म्हणजे काही व्यवसायाचा जो कालखंड होता त्यामध्ये पहिली ते सातवी पर्यंत त्यांचे क्लासेस होते, पाळणाघर चालवले होते आणि काही काळ कॅटरिंगचा व्यवसाय होता ज्याच्यात डोंबिवलीतील प्रसिद्ध डॉक्टर हे त्यांचे प्रामुख्याने ग्राहक होते. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे सामाजिक बांधिलकी अडल्या नटलेल्यांना विनामूल्य समुपदेश. आता सामाजिक सहभाग मी परत एकदा उल्लेख करतो भारतीताई मोरेंचा, कारण ना आपल्या डोंबिवली फार खूप काळ कार्य केलेली व्यक्तिमत्व आहेत त्यातल्या भारतीताई मोरे आहेत. का ज्ञानदीप स्त्री जागृती मंच या संस्थेच्या सेक्रेटरी व कार्याध्यक्ष होत्या. या ज्ञानदीप मंडळाच्या संस्थापक भारती मोरे आहेत. त्याच्यानंतर वनवासी कल्याण आश्रम व नंतर क्षत्रिय सेवाश्रम समिती या संस्थेत कार्यरत होत्या. रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभासद आहेत आणि पहिल्या महिला कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. टिळक नगर ज्येष्ठ नागरिक संस्थेत सभासद आहे आणि त्या 2 वर्ष सहसेक्रेटरी आणि 4 वर्षे सेक्रेटरी पदावर कार्य त्यांनी काम केलं आहे. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सदन 5 वर्ष केलेलं आहे आणि सूत्रसंचालनासाठी अनेक मान्यवरांनी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मानली. पद्मजा महिला मंडळ 42 वर्ष सभासद आहे आणि त्यात 5 वेळा अध्यक्षपद भूषवलेलं आहे. साधारण या मंडळाच्या 55 वर्षात अध्यक्षाला पहिल्याच वेळेला बक्षीस मिळाले असं त्याचं होतो. अनेक वेळा कार्यक्रम उत्कृष्ट कार्यक्रम दिलेत त्यांनी आणि अशी त्या मंडळासाठी कार्य निभावलेलं आहे. दधीची देहदान मंडळात सहसेक्रेटरी या पदावर 3 वर्षापासून कार्यरत आहे. आता दधीची देहदान हे फार वेगळ्या प्रकारचं कार्य करतं डोंबिवलीतून. परिवर्तन महिला संस्थाचा जो मी उल्लेख केला याच्या कोर कमिटीच्या मेंबर आहे आणि दिलासा विरंगुळा केंद्रात त्यांचा मुख्य सहभाग आहे कार्यकारी. इतर त्यांचे जे काही कार्यक्रम ते सादर करतात त्याच्यात पूर्वांचल, आसाम, मेघालय आणि अरुणाचल या विषयावर 15 तासांचा कार्यक्रम करतात. त्यात भौगोलिक परिस्थिती, वैशिष्ट्य व तेथील राहणीमान, रीतिरिवाज यांची सखोल मनोरंजनपर माहिती, थोडक्यात प्रवासवर आई वडील आणि इतर उल्लेखनीय सामाजिक आशयाच्या कवितांचा 1 तासाचा निवेदनासह कार्यक्रम सादर करतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे या सक्षीच्या रजेमध्ये खूप वाचन केलंय त्यामुळे त्या म्हणतात माझे आणखी 4-5 विषय तयार आहेत. त्यांच्या कार्यकाळातले फोटो मिळालेच नाहीयेत पण तरी 1-2 फोटो जे मला साध्य झाले ते आहेत. हे आपले सुधीर ढोबळेकरांकडून सन्मान स्वीकारताना आहे. रोटरी इनर व्हीलच्या अध्यक्षा डॉक्टर भिरूड यांच्याकडून सन्मान स्वीकारताना आहे. त्या जे निवेदन किंवा आयोजन जे करतात हा वार्षिक कार्यक्रम आहे दिलासा विरंगुळा केंद्राचा. एक उत्तम मुलाखतकार आहेत ते, म्हणजे मुलाखत करताना कदाचित ज्याची मुलाखत घेणार त्यांनी स्वतःचा अभ्यास केला नसेल एवढा ते अभ्यास करतात.
शिष्यवृत्ती नाही आहे आणि टीका पण नाही आहे, तर तो एक फोटो आहे. आणि अशा प्रकारे दिसतंय तुमच्या समोर किती कागदपत्राचा लोड आहे, म्हणजे कुठचंही निवेदन करायचंय तर एवढी मेहनत त्या घेतात. एक व्यक्तिविशेष म्हणून हा उल्लेख केला. आणि इथून आपण मी सूत्र परत आपल्या शुभदाताई सामंत यांच्याकडे घेतो. शुभदाताई, तुमच्या नजरेतून अपर्णा. माझ्या नजरेतून अपर्णा म्हणजे माझी मैत्रीण. सारे गम दूर हो जाते हैं अगर तुम और मैं हम हो जाते हैं. सारे गम दूर हो जाते हैं अगर तुम और मैं हम हो जाते हैं. अशा विचाराप्रमाणे आपले वागणे ठेवणाऱ्या सन्माननीय सुधा मूर्ती विषयी आपल्या दिलासा विरंगुळा केंद्राच्या अपर्णाताई आज बोलणार आहेत, व्यक्त होणार आहेत. आपल्या आयुष्यातील बराच काळ समाजसेवेसाठी अर्पण करणाऱ्या अपर्णाताई वाचनाची व लेखनाची त्यांना खूप खूप आवड आहे. नुसतं वाचलं आणि पुस्तक बाजूला सारून ठेवलं म्हणजे वाचन नव्हे, पण तसं त्या करतच नाहीत. मुळे वाचनाची आणि लेखनाची आवड अशी त्यांनी नेहमी ठेवली आहे की त्या वाचनावर त्या मनन चिंतन करतात. आपला असा एक स्वतंत्र विचार त्या त्या वाचनावरनं तयार करतात आणि त्याचप्रमाणे वागतात. आपल्या बरोबर अनेकांना घेऊन चालायची त्यांनी आपल्याला सवय लावून घेतली आहे. स्वतःला घडवण्यात चांगलाच वेळ काढा म्हणजे दुसऱ्याला आपण नाव ठेवू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल, घर ते समाज हा प्रवास जरी अतिशय सुंदर असला तरी कठीणही आहे, पण त्यांनी ते मैत्र समाजाचं मैत्र आणि त्या मैत्राचा मंत्र त्यांनी छानच जमवलाय. ज्या ज्या ठिकाणी त्या कार्यरत आहेत त्या त्या ठिकाणाला त्यांनी आपलं कुटुंब मानलंय. त्यांचा हा स्वभावच होऊन गेलाय आपल्याला, म्हणूनच त्या आपल्या वाटतात. एक मैत्रीण म्हणून मी अपर्णाला सांगेन, झेप घे गरुडाची. अपर्णा, झेप घे गरुडाची, भेट घे मोकळ्या आकाशाची, तिथेच तुला भेटेल सुधा मूर्ती. धन्यवाद. नमस्कार. अपर्णाताई शुभदान नमस्कार. सरांना पण सगळ्या, तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आणि तुमची माझ्यावरच्या प्रेमांमुळे तुम्ही जे काही सांगितलं त्याच्यामुळे मी खूपच भारावून गेलेली आहे. आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. पूर्वाश्रमीच्या सुधा कुलकर्णी आणि आताच्या सुधा मूर्ती यांच्यासारख्या एका तुल्यबळ महान व्यक्तींवर बोलायची मला संधी मिळाली, ते मी माझे भाग्यच समजते. आणि तुमच्यासारख्या सर्व रसिकांसमोर, तुम्ही जरी मला दिसत नसलात तरी तुम्ही आहात आणि मी मात्र तुम्हाला दिसते आहे. सिद्धहस्त लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्वी उद्योजिका सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 साली कर्नाटक राज्यातील हवेरी जिल्ह्यातील शिगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण महाराष्ट्रात मराठीतून पहिली आणि दुसरी झाले. नंतर काही काळ त्या कोल्हापूर येथे राहिल्या होत्या. नंतरचं पुढचं सर्व शिक्षण त्यांचं कर्नाटकात झालेलं आहे. 1924 मध्ये त्यांना समाज क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल राजलक्ष्मी पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2016 मध्ये भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. सामाजिक कार्य आणि साहित्य सेवेसाठी त्यांना 6 डॉक्टरेट्स मिळालेली आहेत. आजोबा संस्कृत पंडित होते, प्राध्यापक, वडील डॉक्टर, प्राध्यापक आणि त्या स्वतःही प्राध्यापक होत्या.
त्यांचे आजोबा हे डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी होते. आजी आजोबांच्या सहवासात लहानाची मोठी झाल्यामुळे त्यांच्यावर आजी आजोबांच्या विचारांचा पगडा जास्त आहे. पुस्तकाच्या खांद्यावरच त्या लहानाच्या मोठ्या झाल्यामुळे त्यांना पुस्तकाची खूप आवड होती. त्यांचं वाचन खूप होतं. रोज संध्याकाळी आजोबांबरोबर त्या जायच्या आणि आजोबा पारावर बसायचे आणि या सुधा ही छोटीशी सुधा वाचनालयात जाऊन पुस्तकं वाचत असे. एक दिवस सुधाचे आजोबा म्हणाले, सुधा तुला वाचायची एवढी आवड आहे का ग? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुला वाचनाची आवड आहे, तुला पुस्तकं वाचायला मिळतात, पण ज्यांना वाचनाची आवड आहे आणि ज्या मुलांना पुस्तकं वाचायला मिळत नाही अशांसाठी तू मोठी झाल्यावर तुझ्याकडे जास्त पैसे आल्यावर तू लायब्ररी म्हणा किंवा ग्रंथालय तू काढून दे. त्यावेळेला ही गोष्ट त्यांनी मनात ठेवली होती आणि त्या इन्फोसिसच्या माध्यमातून त्यांनी 70,000 वाचनालय विविध ठिकाणी काढलेली आहेत. सुधा यांचा प्रत्येक इयत्तेमध्ये नेहमी त्यांचा प्रथम क्रमांकच असायचा. त्यांना इंजिनियर व्हायचे होते पण घरात प्रचंड विरोध होता. डॉक्टर हो, प्राध्यापक हो, वकील हो, पण इंजिनियर नाही. का? तर एवढं तू शिकल्यावर तुला नवरा कुठला मिळणार, लग्न तुझ्याशी कोण करणार? पण सुद्धा आपल्या विचारांशी ठाम होत्या. त्यांनी वडिलांनी त्यांना सांगितलं की सुद्धा तुला इंजिनियर व्हायचं आहे, तू हो, तुझी इच्छा पूर्ण करणं माझं काम आहे आणि तू हो. असा वडिलांचा पाठिंबा मिळाला. पण त्या कॉलेजच्या बेंगलोरच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या जे प्रिन्सिपल होते त्यांना मात्र हे मान्य नव्हतं. त्यांनी सांगितलं की कॉलेजमध्ये एकही मुलगी नाहीये आणि ह्या मुलीला आम्ही प्रवेश कसा द्यायचा, तिला खूप त्रास होईल. तेव्हा सुधामूर्तींच्या वडिलांना त्यांनी सांगितलं की कृपया तुम्ही तुमच्या मुलीला या विचारांपासून परावृत्त करा. पण सुधामूर्तींचे वडील त्यांना आर एच कुलकर्णी म्हणून ओळखायचे, तर त्यांनी सांगितलं की नाही, तिची इच्छा आहे आणि तिची इच्छा पूर्ण करणं वडील या नात्याने माझं कर्तव्य आहे, तेव्हा तिला तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन द्या. त्याच वेळेला त्या प्रिन्सिपलनी सुधामूर्तींना जर ऍडमिशन हवी असेल तर त्यांनी 3 अटी घातल्या. त्यांनी रोज साडीच नेसली पाहिजे, मुलांबरोबर बोलायचे नाही आणि कॅन्टीन मध्ये कधीही जायचं नाही. अर्थातच या अटी मान्य करून सुद्धा कॉलेजला जायला लागली आणि त्यांनी आपल्या जगण्याचा जीवन क्रमच बदलून टाकला. त्या रोज साधी सुती पांढरी साडी नेसू लागल्या. चटईवर झोपणे आणि थंड पाण्याने आंघोळ करणे हे त्यांनी चालू केले. कॅन्टीन मध्ये त्या कधीच गेल्या नाहीत. 599 मुलांमध्ये सुधा मूर्ती एकट्या होत्या. मुलांनी पहिल्यांदा त्यांना खूप त्रास दिला. सुधा के पास जाना है ना गाडी है ना घोडा है असं हे गाणं म्हणून त्यांना ते खूप त्या गाण्याचाही त्यांना खूप त्रास झाला. त्यावेळेला असाच त्रास चालूच होता त्यांचा. पण ज्या वेळेला परीक्षेतून सुधाचा पहिला नंबर यायला लागला आणि बोर्डावर जसं त्यांचं नाव झळकाय लागलं तसं या मुलांचं त्यांच्या विषयीचं मत बदललं आणि ही मुलंच त्यांच्याकडे अभ्यासातील अडचणी विचारायसाठी येऊ लागली. एक वर्ष सुधामूर्ती अजिबात मुलांशी बोलल्या नाही आणि नंतर मात्र त्या मुलांशी बोलायला लागल्या आणि मुलंच पुढे पुढे त्यांना खूप सपोर्ट करू लागली. या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकही लेडीज टॉयलेट नव्हतं, त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला. असाच त्रास दुसऱ्या कोणालाही होऊ नये म्हणून त्यांनी विविध ठिकाणी इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून 16,000 शौचालये बांधली. याच इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्या इंजिनियर झाल्या आणि त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं. त्यानंतर त्यांनी कॉम्प्युटर सायन्स मधील एम टेक ही पदवीही प्राप्त केली. टेल्को कंपनीची जाहिरात होती आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की पुरुषांनी फक्त पुरुषांनीच अर्ज करावा. 20-21 वर्षाची ही सुद्धा त्यांना खूप राग आला. तिला तिने एक पोस्ट कार्ड घेतलं आणि त्याच्यावर मजकूर लिहिला, तुम्ही एवढे समाज कार्य करता, भविष्याचा विचार करता,
मग स्त्री आणि पुरुषांमध्ये असा भेद का करता? महिला ही सक्षम आहेत आणि तिने तिला तर ते पत्ता माहितच नव्हता. फक्त पत्ता त्यांनी JRD टाटा आणि बॉम्बे एवढं लिहिलं आणि ते पत्र पोस्टात टाकलं. ही गोष्ट JRD सुधाच्या वडिलांना जेव्हा कळली त्यावेळेला त्यांना खूप राग आला. ते चिडले, म्हणाले, अरे काय हे तुला डोकं बिकं सुद्धा आहे की नाही? एवढ्या मोठ्या माणसाला साध्या पोस्ट कार्डावर पत्र लिहायचं असते का? पण सुधाच्या हातून ही चूक घडलेली होती. हजारो पत्रांमधून आलेलं एक मुलीचं पत्र JRD टाटांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की या मुलीला तुम्ही इंटरव्ह्यूला बोलवा. इंटरव्ह्यूच्या वेळेला सुधांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. पहिलं, मला सांगा की तुम्ही महिलांना ऍडमिशन का देत नाही? त्यावेळेला JRD टाटा म्हणाले, महिला ट्रेनिंग पूर्ण व्हायच्या आधीच किंवा पूर्ण झाल्यावर लग्न झाल्यावर त्या नवऱ्याबरोबर निघून जातात. मग ह्या म्हणाल्या की जर मुलगा एखादा असेल आणि त्याला जर चांगला जॉब मिळाला तर तोही सोडून जातो, किंवा जर त्याला हे ट्रेनिंग जर झेपलं नाही तर तोही सोडून जातोच की? मग तुम्ही हा भेद का? जर मुली सक्षम आहेत आणि जर ती इंटरव्ह्यू मध्ये जर पास झाली, तिची जर तेवढी क्षमता असेल, तर तुम्ही तिला नोकरी दिलीच पाहिजे. त्यावेळेला JRD टाटा म्हणाले की आतापर्यंत आम्ही मुलींना प्रवेश दिलेलाच नाहीये. मग सुधा म्हणाली की तुम्ही आतापासून सुरुवात करा ना, नवीन ही सुरुवात कुणीतरी केलीच पाहिजे आणि ती सुरुवात तुमच्यापासून होऊ दे. अर्थातच सुधा इंटरव्ह्यू मध्ये पास झाली. JRD टाटांच त्यांना पत्र आलं की तुम्ही जॉईन व्हा म्हणून, आणि JRD टाटांनी सुधाला न्याय दिला होता, त्यांचा सन्मानही केलेला होता. पुढील उच्च शिक्षण खरी गोम खर तर पुढेच आहे, कारण हिस्ट्री मध्ये त्यांना अवॉर्ड मिळालेलं होतं आणि पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांना स्कॉलरशिप सह अमेरिकेत बोलावणं आलं होतं. त्यांना जायचं होतं पण वडील म्हणाले, ह्या जो काही तू घोळ घालून ठेवलायस ना तो आता निस्तर. अर्थातच सुधा मूर्तींपुढे दुसरा उपायच नव्हता, पर्याय नव्हता. त्यांनी वडिलांची विनंती मान्य केली आणि त्यांनी टेल्को मध्ये पहिला महिला ट्रेनी म्हणून जॉब स्वीकारला. इथेच या त्यांची भेट सुधा मूर्तींशी झाली. नारायण मूर्तींचा प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी, ओढ, जिद्द, चिकाटी आणि त्यांचा वेगळेपणा त्यांना भावला. त्या म्हणतात, लग्नाआधी आम्ही जेव्हा एकत्र भेटत होतो त्यावेळेला मूर्ती कधीही वेळेवर आलेले नाहीत. प्रत्येक वेळेला मीच आधी त्यांच्या जायची आणि मी त्यांची वाट बघत बसायची. कधी कधी तर 2-2 तास ते उशिरा आलेले आहेत, पण मला त्यांचा कधीही राग आलेला नाही, कारण मला माहिती होतं की मूर्ती कुठल्या तरी अतिशय महत्वाच्या कामामध्ये अडकले असतील, नाहीतर असे हे मुद्दाम वेळ करणारी व्यक्ती नाही आहे. असाच हा प्रसंग असाच एकदा त्यांच्या आयुष्यात प्रसंग घडला की जेव्हा त्या टेल्को मध्ये होत्या तेव्हा टेल्कोच्या कॅरिडॉर मध्ये त्या एकट्याच नारायण मूर्तींची वाट पाहत थांबल्या होत्या आणि तिथून JRD टाटा जात होते. त्यांनी बघितलं की एक मुलगी एकटीच उभी आहे, संध्याकाळ झालेली, अंधार होत चाललाय. त्यावेळेला ते आले आणि म्हणाले की ऑफिस तर बंद झालंय आणि तुम्ही इथे काय करताय? तर सुधा म्हणाली की नाही, नारायण मूर्ती येणार आहेत आणि मला त्यांच्या बरोबर जायचं आहे म्हणून मी त्यांची वाट बघत आहे. तर मग ते म्हणाले की मीही थांबतो तुमच्या बरोबर. पण सुधा म्हणाल्या की नाही, नको, मी थांबते सर, नका तुम्ही जा. तर सर म्हणाले की त्या मुलीला सोडून मी जाणार नाही, तुमचे नारायण मूर्ती पर्यंत मी इथेच थांबतो. आणि जेव्हा नारायण मूर्ती आले आणि सुधा मूर्ती त्यांच्या बरोबर जायला निघाल्या त्यावेळेला JRD टाटांनी यंग बॉय म्हणून नारायण मूर्तींना हाक मारली. नारायण मूर्तींनी पाठीकडे वळून बघितलं
त्यावेळेला जे आर डी टाटाने अतिशय बहुमूल्य असा सल्ला त्यांना दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की कुठल्याही स्त्रीला भले ती आपली होणारी बायको का असेना, पण कुठल्याही स्त्रीला आपली वाट बघत ठेवणं ही चांगली गोष्ट नाहीये. तुम्ही त्यांना जी वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या आधी तुम्ही येऊन थांबायला पाहिजे, त्यांनी नाही. आणि जर तुम्हाला काम असेल, तुम्हाला वेळेत येणं जर जमत नसेल, तर तुम्ही एक तास उशिराची टायमिंग द्या, पण तुम्ही वेळेत या. ह्या सल्ला मात्र नारायण मूर्तीने आयुष्यभर लक्षात ठेवला आणि त्यांनी नंतर आटोकाट वेळेत यायचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी एक सुधा मूर्ती गोष्ट सांगतात की आम्ही जेव्हा हॉटेलला जायचो त्यावेळेला हॉटेलचं बिल द्यायला मूर्तीकडे पैसेच नसायचे. नेहमी ते म्हणायचे, माझ्याकडे पैसे नाही, तू दे आणि तू माझ्या खात्यावर लिहून ठेव. ज्या वेळेला माझ्याकडे पैसे असतील तेव्हा मी तुझे सगळे पैसे एकदम देऊन टाकतो. पण त्या अशाच हसत हसत मिस्किलपणे गमतीने म्हणतात की नारायण मूर्तीने माझे पैसे बुडवले, आतापर्यंत त्यांनी माझे पैसेच दिले नाहीत. अशा या मिस्किल स्वभावाच्या सुधा मूर्ती आणि नारायण सुधाचं आणि नारायण मूर्ती यांचं लग्न ऑक्टोबर 1974 ला झालं. मूर्तींचं मन नोकरीत रमत नव्हतं, त्यांना स्वतःची संस्था काढायची होती, पण त्यांच्या जवळ पैसे नव्हते. परत सुधा मूर्ती पुढे आल्या आणि त्यांनी ते स्वतःसाठी साठवलेले 10,000 रुपये नारायण मूर्तींच्या हाती स्वाधीन केले. नारायण मूर्तींनी नोकरी सोडली आणि त्याच वेळेला अक्षताचा जन्म झालेला होता. खर तर हे खूप मोठं धाडसच होत, कारण नारायण मूर्तींच्या पाठोपाठ सुधानी पण आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, कारण त्यांनाही त्यांना सपोर्ट करायचा होता. ही गोष्ट जेव्हा जे आर डी टाटांना समजली तेव्हा जे आर डी टाटा म्हणाले की तुमची कंपनी यशस्वी झाल्यावर तुम्ही काय करणार आहात. तेव्हा सुधा मूर्ती घाबरत घाबरतच म्हणाल्या, मी यशस्वी होईल की नाही मला माहिती नाही. तेव्हा जे आर डी टाटा म्हणाले, असं घाबरत घाबरत सुरुवात करायची नसते, आत्मविश्वासाने तुम्ही सुरुवात करा आणि एकदा यश मिळालं की मग मात्र तुम्ही समाजाचं ते देणं आहे ते समाजाला परत द्या. समाजाचं आपल्यावर खूप ऋण असतं, जे समाजाचं आहे ते समाजाचं ऋण आपण त्याला परत दिलंच पाहिजे. इन्फोसिसच्या त्या जेव्हा अध्यक्ष झाल्या तेव्हा कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांना त्यांनी संगणक मोफत दिलेली आहेत. बेंगलोर मधील त्यांच्या ऑफिसमध्ये आजही रतन टाटा आणि जे आर डी टाटा यांचा फोटो आहे आणि त्यांना नमस्कार केल्याशिवाय ते कामाला सुरुवातच करत नाहीत. 200,000 कोटी ची ही इन्फोसिस कंपनी आज जगाच्या 2 नंबरवर जगातील 2 नंबरवर आहे. 1981 ते बहुजन ही जी इन्फोसिसची जी कंपनी स्थापन झाली त्यांचं ब्रीदवाक्यच मुळात होतं की बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय. इन्फोसिस फाउंडेशनच्या डायरेक्टर पदावर एकाच घरातील 2 व्यक्ती राहणार नाही. परत एकदा नारायण मूर्तींनी बॉम्ब टाकला. सुद्धा डायरेक्टर पदावर एक तर तू राहशील किंवा मी, तू राहा माझं काही म्हणणं नाही, मी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारतो, पण एका घरातल्या 2 व्यक्ती नाही. परत सुद्धा मूर्तींसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिलं. त्यांना खूप वाईट वाटलं, त्यांना वाटलं काय देव आहे माझ्यावर ही तू पाळी आणलीस. पण त्या लगेच सावरल्या, त्या म्हणाल्या इन्फोसिस हे मूर्तीचं स्वप्न होतं आणि सप्तपदीचा अर्थ मी जाणला होता. मूर्तींना सपोर्ट करणं हे माझं काम होतं आणि मी लगेच माघार घेतली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझी दोन्ही मुलं लहान होती आणि लहान मुलांना 14 वर्षापर्यंत आईची गरज होती हे मी जाणून होते. म्हणून मी माझ्या मातृत्वाची नैतिक जबाबदारी पत्करली आणि मी डायरेक्टर पदापासून लांब राहिले. तेव्हा खर तर मला खूप वाईट वाटलं, पण ज्या वेळेला रोहननी मातृदिनानिमित्त फोन करून मला सांगितलं की अम्मा
तू माझी जगातली सर्वात बेस्ट अम्मा आहेस. कारण काय तर इतर मुलांच्या आया फक्त आपल्या आईला शिकवतात, पण तू सगळ्या मुलांना तू शिकवतेस. मम्मा तू माझी जगातली सर्वात बेस्ट अम्मा आहेस. हे विचार आणि हे उद्गार रोहनच्या तोंडून ऐकताना सुधामूर्तीनं खूप आनंद झाला. आणि त्या म्हणतात की रोहनने दिलेला मला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. माझ्या हातून जे सामाजिक कार्य होतात आणि जे सकारात्मक होतात ते हे फक्त माझ्या रोहनमुळे. म्हणजे बघा, सकारात्मकता त्याचा विचार त्या कशा करतात आणि हे एक त्यांचं उत्कृष्ट उदाहरणच आहे. 82,000 करोड इन्फोसिसची कंपनी भारतातील दुसऱ्या नंबरची आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तर अब्जावधीची मालकीण असणाऱ्या या सुधा मूर्तींजवळ लक्ष द्या, ऐका, फक्त वर्षाच्या काठी 5,000 रुपये असतात. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण त्या म्हणतात की मी पैसे एवढे घेऊन करू काय, मला काय करायचे आहेत पैसे, मी पैसे माझ्याजवळ ठेवतच नाही. त्यांच्याजवळ फक्त वर्षाला 5,000 रुपये असतात. आता अक्षता ही त्यांची मुलगी 15 वर्षाची होती. आता थोडस ना आपण त्यांच्या साहित्याविषयी बघूया. 123 पेक्षा जास्त पुस्तकांच्या लेखिका आणि कन्नड लेखिका अर्थातच या आहेत. आणि त्यांच्या अनेक पुस्तकांची वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर झालेली आहेत. उदाहरण द्यायचं तर काश्मीरी आणि डोंगरी यासारख्या सुद्धा भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांची भाषांतर झालेली आहेत. 15 लाखाहून जास्त पुस्तकं त्यांची विकली गेलेली आहेत. आणि हे सर्व पैसे अर्थातच सामाजिक कार्यासाठी जातात. ज्या वेळेला इन्फोसिसच्या फाउंडेशनच्या काही अटी आहेत आणि त्या अटीतून गरजू विद्यार्थी बसत नाही, त्यावेळेला ते स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून वैयक्तिक पैशातून ते त्यांची मदत करतात. त्यांचं जे डॉलर बहू म्हणून एक जे पुस्तक आहे त्या पुस्तकावर टीव्ही सिरियल सुद्धा निघाली होती. त्या आदिवासी राहत असलेल्या जंगलात जातात, गरिबींनी गांजलेल्या झोपड्यामध्ये त्या शिरतात, त्यांच्या घरात राहतात, त्यांनी दिलेले खातात पितात, त्यांना तेच जास्त प्रिय असते, जास्त गोड लागते. त्यात त्यांचा प्रामाणिकपणा आणि गोडवा हा त्यांना दिसून येतो. त्यांनी दिलेलं मी खाते आणि त्यांच्याच बरोबर जमिनीवर बसून मी जेव्हा त्यांच्यात मिसळून जाते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान हाच माझा एक पुरस्कार आहे असं त्या सांगतात. रोगराईने गिळंकृत करू पाहणाऱ्या वस्त्यांमध्ये त्या जातात, पूरग्रस्तांना घरे बांधून देतात, मागासलेल्या भागांमध्ये जाऊन स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. कोण मदतीसाठी पात्र आहे, कुणाला कशाची गरज आहे हे त्या स्वतः शोधून काढतात. जिथे ज्या गोष्टींची कमतरता आहे तिथे त्या गोष्टी पुरवतात. वैफल्य, निराशा, अडचणी, लालफितीचा कारभार यामध्ये त्या कधीही अडकून पडत नाहीत. मानवी मनाच्या लालसेचे, पिपासू वृत्तीचे दर्शनही त्यांना अनेक वेळेला घडलेले आहे. कृतज्ञतेने कृतज्ञतेचे ओळख न दाखवणारे आणि दिलं तर काय झालं एवढं मोठं कोट्यांनी पैसा आहे तुमच्याजवळ, काहीतरी ते पैसा एवढा घेऊन करणार काय, अशी ही मुक्ता फळं त्यांनी ऐकलेली आहेत. तसंच दुसरीकडे कृतज्ञतेने व्यक्त होणारे, विनम्रपणे त्यांच्याशी वागणारे आणि आपल्या घासातला घास काढून त्यांना देणारी माणसंही त्यांना भेटलेली आहेत. त्या म्हणतात वागणूक कशीही असो, परिस्थिती काहीही असो, माझ्या वागण्यामध्ये कधीही खंड पडणार नाही. कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्याने करणाऱ्या या लेखिकेने द न्यू संडे एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथम स्तंभ लेखन केलं.
15 दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या या मालिकेतून त्यांनी स्वतःचे वैयक्तिक अनुभव मांडले, आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयीही सांगितलं. त्यांच्या स्तंभ लेखनातील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला. त्यांचे लेखन लोकप्रिय झाले. एक गोष्ट उघड होते, त्या लेखणीतून लिहित नव्हत्या तर त्या हृदयातून लिहित होत्या. त्या छोट्या मोठ्या घटनांमधून, गोष्टींमधून, कहाण्यामधून मानवी मनात डोकावण्याचं, त्यांच्या मानवी स्वभावांचं दर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांना ईस्ट वेस्ट बुक्सच्या प्रकाशकांनी लेखनाची संधी दिली आणि त्यांचं लेखन अधिकच बहरत गेलं. त्यांच्या लेखणी ही ते खूपच त्यांना सगळ्यांना जेव्हा आवडू लागलं, तेव्हा त्यांचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची जे लेखन होतं ते हृदयाचं ठाव घेणारं होतं. ओघवती, मनमोकळी, घरगुती भाषा, भाषाशैली वाचताना प्रत्यक्ष आपण अनुभव घेतोय असं आपल्याला वाटत होतं आणि समाजातील अनिष्ट रूढींवर सुद्धा भाष्य करणारं विविध लेखन त्यांनी केलेले आहे. त्या म्हणतात, वैचारिक जेव्हा मला लिहायचं असतं तेव्हा मी इंग्रजीतून लिहिते आणि जेव्हा मला व्यक्त व्हायचं असतं तेव्हा मी कन्नड भाषेतून लिहिते. मातृभाषा त्यांची ती. त्यांचे छंद आहेत प्रवास करणं. बघा हा प्रवास त्यांना जो करायला आवडतो ना, तो सेकंड क्लास किंवा जनरल डब्यातून, कारण ते म्हणतात की मला इथे माणुसकीचं दर्शन घडतं आणि सार्वजनिक टॉयलेटचा वापरही त्या करतात. मॉर्निंग वॉक हे त्यांना खूप आवडतं. पिक्चर बघणे हा त्यांचा एकेकाळी छंद होता. पुण्यात असताना त्या रोज एक सिनेमा बघत होत्या. डीव्हीडीचं कलेक्शन त्यांच्याकडे प्रचंड आहे. मराठीतील जयवंत दळवी, व्यक्ती आणि वल्ली आणि उचल्या हे मराठी साहित्य त्यांनी वाचलेलं आहे. रामशास्त्री प्रभूने, जगाच्या पाठीवर ही मराठी सिनेमे पण असे अनेक त्यांनी पाहिलेले आहेत. ही दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. म्युझिक आणि पेंटिंग यांची त्यांना खूप आवड आहे. प्रेम नसेल तर या टीव्ही सिरियल मध्ये त्यांनी एक छोटीशी भूमिका पण केलेली आहे. त्या नेहमी सांगतात की गावाकडची घरं तुम्ही जपा, पूर्वीची संस्कृती जपा, घराची डागडुजी करा, पण प्रमुख जो मुख्य जो पूर्वीचा घर आहे ते तसंच ठेवा. तुम्हाला जर आधुनिकच सगळी हवं असेल तर त्याच्या शेजारी एक नवीन घर बांधा, पण आहे त्या संस्कृतीला, आहे त्या घराला धक्का लावू नका, कारण संस्कृती जपणं हे त्यांना खूप आवडतं आणि स्वतः ते त्या करत पण असतात. त्यांना मराठीतला ग्रंथ भागवत हा अतिशय आवडतो. आता त्यांची जीवनमूल्य बघून, सत्य बोलणे त्यांना ना खूप, खरं बोलायला त्यांना अतिशय आवडतं. त्या म्हणतात, मी कधीही रागवत नाही, पण ज्या वेळेला लोक खोटं बोलतात ना तेव्हा मला खूप राग येतो. सहसा मी कधीही रागावत नाही. त्या म्हणतात की जे आहे माझं ते मला समाजाकडून मिळालेलं आहे आणि समाजाकडून मिळालेलं ते समाजालाच परत करणं हे माझं काम आहे. सतत काम करणं हा त्यांचा छंद आहे. ते त्यांना खूप आवडतं. कामाशिवाय ते राहूच शकत नाहीत. जे खाली बसलेले आहेत त्यांना मदतीचा हात देऊन वर उचलणं, त्यांना मदत करणं आणि सक्षमपणे उभे करणं, ते म्हणतात हे माझं कर्तव्यच आहे. माझ्याजवळ खूप पैसा आहे असं सगळे म्हणतात, पण माझ्याजवळ खूप पैसा आहे म्हणून मी काय वेगळी आहे का? मी काय त्या सोन्याचा घास खाते का? असा हा प्रश्न ते आपल्यालाच विचारतात. गोपी हा त्यांचा अत्यंत आवडता आहे. तो त्यांचा काळजाचा तुकडा आहे. त्याला बोलता येत नाही आणि तो ना आता जरा मोठा झाल्यामुळे त्यांना उचलून घेता येत नाही, ही खंत आहे त्यांना. आणि तो बोलू शकत नाही, त्यामुळे गोपीच्या भूमिकेत त्या जाऊन त्यांनी
गोपीला माझ्या विषयी काय वाटत असेल असा विचार करायला सुरुवात केली आणि यातूनच त्यांच्या हातून एक पुस्तकाचं लिखाण झालं किंवा एक पुस्तकाची निर्मिती झाली म्हणूया आपण. आणि गोपीवर त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या 45,000 प्रती 45 दिवसामध्ये खपलेलं आहे. हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे 1,000 प्रत दिवसाला एका पुस्तकाची 1,000 प्रत गेलेली आहे. विचार करा, 45,000 प्रती 45 दिवसामध्ये विकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ते पुस्तक किती तोलामोलाचं असेल हा विचारच आपण करू शकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का हा गोपी म्हणजे कोण आहे? तर तो ना त्यांचा प्राणप्रिय कुत्रा आहे. पार्लेजीच्या, आता एक आपण दुसरं उदाहरण, पार्लेजीच्या बिस्किटावर गेली अनेक वर्षे आपण एक लहान मुलाचं चित्र बघतो. जे आर डी कुलकर्णी आर एच कुलकर्णी यांनी तो सुधा 4 वर्षाचा असताना तो फोटो काढलेला आहे. आणि तो फोटो पार्लेजींनी ब्रँड म्हणून निवडला. त्या आता 70 वर्षाच्या आहेत सुधा मूर्ती. म्हणजे 66 वर्षे तोच फोटो अजूनही पार्लेजीच्या बिस्किटांच्या पुड्यावर आपण पाहतो. हे बघा, त्यांच्या यशाचं गमक आहे. आणि मला वाटतं सुधाच्या गळ्यात यशस्वीतेची 4थ्या वर्षीच माळ गळ्यात त्यांच्या पडलेली आहे. आता आपण ना एक मोबाईलवर अशी एक पोस्ट फिरत होती की अब्जाधीशाची मालकीण भाजी विकत आहे. अर्थातच त्या सुधा मूर्तींचं ते चित्र आहे. पण खरी गोष्ट काय आहे माहितीये का? 2016 साली जयमाला नगर मध्ये स्वामी नारायण मंदिराच्या एक आराधना हा उत्सव असतो. आणि या आराधना उत्सवामध्ये त्या दरवर्षी 4 दिवस सेवा देतात. आणि पहाटे 4 वाजता उठतात, केर काढतात, लादी पुसतात, भांडी घासतात, सामान जागेवर नेऊन ठेवतात. आणि 4 दिवस ही भाजी उत्सवासाठी पुरेल की नाही हे पाहण्यासाठी त्या भाजी समोर घेऊन त्या जमिनीवर बसलेले आहेत. त्या भाजी विकत नाही. काही जण म्हणतात की त्यांच्याजवळ पैसा आहे, देतात, काय त्यात मोठं एवढं. पण पैसे म्हणतात की आणि काही जण असंही म्हणतात की शारीरिक सेवा देणं आसान नाही आहे. असं म्हणणाऱ्यांना त्यांनी स्वतःच्या वागणुकीतून आदर्श घालून दिलेला आहे. बघा, अब्जावतीची एक स्त्री हे किती काम आणि कोणत्या प्रकारचं करत आहे. तर त्याचं वैशिष्ट्य काय सांगतात की हे काम मी केल्यामुळे मला प्रसिद्धीचा आणि पैशाचा कशाचाही कधीही अहंकार येत नाही. म्हणजे प्रसिद्धीचा आणि पैशाचा अहंकार येऊ नये म्हणून माणसांनी कुठलीही खालीच्या पातळीची आपण म्हणणार नाही असं, पण ती सुद्धा कामं त्या करतात. कारण त्याचं कारण एकच आहे की मला अहंकार येऊ देता कामा नाही आला नाही पाहिजे असं त्या म्हणतात. आता बघा की आपण नेहमी बघतो जेव्हा सुधा मूर्ती ह्या नेहमी पांढऱ्या साडीत, सुती पांढऱ्या साडीतच असतात. तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे सुधा मूर्तींचं ध्येय आहे, त्यांचं वागणं आहे. पण या साध्या राहण्यामुळे त्यांना अनेक अपमान सहन करावे लागलेले आहेत. लंडन मधील हिथ्रो एअरपोर्टवर त्या बिझनेस लाईन मध्ये उभ्या होत्या. त्यांच्या समोरच 1-2 स्त्रिया आधुनिक ड्रेस घातलेल्या फॅशनेबल स्त्रिया होत्या. त्यांनी बघितलं शेजारी सुधा मूर्तींकडे साधी पांढरी सुती साडी नेसलेल्या होत्या. आणि ही बाई बिझनेस क्लासच्या लाईन मध्ये काय करती आहे असं त्यांना वाटलं. त्या म्हणाल्या की अहो, ही बिझनेस क्लासची लाईन आहे. तुम्ही ना तिथे जे शेजारी आहे ना
तिथे जाऊन उभे राहा ती इकॉनॉमी लाईन आहे. पण सुधा मूर्तींनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यावेळेला त्या म्हणाल्या, दोघी आपापसात बोलत होत्या, ह्या बायकांना ना काही अक्कलच नसते, काही कळतच नाही या बायकांना. ह्या मिडल क्लासच्या बायकांना अशाच असतात, अडाणी असतात. त्या जेव्हा तिकीट दाखवायला जातील ना, तेव्हा त्यांना कळेल की मग त्या सांगतील की हे ह्या लाईनीचं तुमचं तिकीट नाही, तिकडे लांब जाऊन उभे राहा. त्यावेळेला त्यांचा वेळही फुकट जाईल आणि ती इकॉनॉमी लाईन खूप लांब पण गेलेली असेल. कदाचित त्यांचं ते विमान पण चुकेल. ही वक्तव्य ते शांतपणे ऐकत होत्या आणि ज्या वेळेला त्या पुढे गेल्या आणि तिथे एक लेडी तिकीट चेकर होती, तिच्या हातात जे त्यांनी तिकीट दाखवलं त्यावेळेला त्यांच्याकडे स्मित केलं त्यांनी आणि हसल्या. त्यावेळेला त्या म्हणाल्या की ती मला ओळखत होती, कारण 8 दिवसापूर्वी मी लंडन हून परत आलेले होते. म्हणजे हा साधेपणाचा एक त्यांना आलेला वाईट अनुभव म्हणूत आपण. पण त्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला इन्फोसिस फाउंडेशनची ट्रस्टी या नात्याने एका कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवलं होतं, त्या कार्यक्रमाला जेव्हा त्यांची ओळख करून दिली गेली आणि त्या जेव्हा बोलायला स्टेजवर उभे राहिल्या, त्यावेळेला सहज त्यांनी प्रेक्षागृहामध्ये नजर टाकली तर त्या दोन आधुनिक फॅशनेबल स्त्रिया यांच्याकडे बघितलं आणि ह्या दिसताच त्यांनी खाली मान घालून त्या शर्मेनी बसलेल्या होत्या. म्हणजे त्या म्हणतात की सामान्य व्यक्तीची ओळख ही त्यांच्या सामान्य ड्रेस वरून, सामान्य कपड्यावरून तुम्ही करू नकात. असाच अगदी अनुभव परत एकदा त्यांना असाच एअरपोर्टवर आलेला आहे. त्यावेळेला तर त्यांनी कॅपिटल क्लासच्या या बायका म्हणून त्यांना हिणवलं गेलेलं आहे. म्हणजे साधी राहणी ही सुद्धा त्यांना काही वेळेला थोडस अपमानित करून किंवा महागात पडलेली आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. सुधा मूर्ती एकदा रस्त्यातून जात असताना त्यांच्या साधेपणा बघून निळ्या ड्रेस मध्ये असलेल्या पोलिसांनी इटालियन ड्रग तस्करी समजून त्यांना केनेडी यांच्या तळाशेजारच्या तुरुंगात चक्क एक रात्र डांबून ठेवलं होतं. कोट्यावधीची अब्जावधीची ही मालकीण एक रात्र एका वृद्ध दाम्पत्याबरोबर त्यांनी तुरुंगात काढलेली आहे. आता ना आपण त्यांच्या मुलीविषयी थोडस बघूत, थोडी माहिती करून घेऊया. अक्षता ही त्यांची त्यावेळेला 15 वर्षाची मुलगी होती आणि इतर मुलांपेक्षा ना ती थोडी वेगळीच होती, संवेदनशील मनाची होती. ती बेंगलोरच्या रामण्णा महर्षी अंध मुलांच्या शाळेत ती त्यांना गोष्टी वाचून दाखवत होते आणि लेखनिक म्हणूनही काम करत होती. आनंद शर्मा नावाचा त्याच शाळेमध्ये एक अंध मुलगा अतिशय बुद्धिमान होता आणि त्याला दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजात शिकायचं होतं. पण त्याला कोणीही नव्हतं आणि त्याच्याकडे पैसाही नव्हता. अशा वेळेला अक्षताला खूप वाईट वाटलं आणि ती म्हणाली की घरी आली आणि म्हणाली, अम्मा तो आनंद शर्मा तुला माहित आहे ना, मी त्याला आमच्या घरी घेऊन आले होती, ते आपल्या घरी घेऊन आली होती ते. तर त्या आनंद शर्माला दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजच्या शिकायचंय आणि हॉस्टेलमध्ये राहून तो हे शिक्षण घेणार आहे आणि त्याच्याकडे अजिबात पैसा नाही आणि तो खूप गरीबी आहे, तर तू आम्हा तू त्याला मदत कर ना. पण हे दिवस म्हणजे मार्चचे दिवस होते आणि परीक्षेचे दिवस होते. त्यावेळेला सुधा मूर्ती कॉलेजमध्ये शिकवत होत्या आणि त्यांना एक महत्वाचा कागद मिळत नव्हता, तर तो कागद शोधण्यामध्ये त्या गर्क होत्या. अक्षताकडे त्यांचं फारसं लक्षच नव्हतं. त्या सहज बोलून गेल्या, मग तूच का नाही करत मदत त्याला. हे शब्द ऐकताच अक्षता प्रचंड चिडली. ती म्हणाली, अम्मा एवढ्या मोठ्या कॉलेजचा खर्च आणि हॉस्टेलचा खर्च करण्याइतपत माझ्याकडे पैसे तरी असतात का? मामा तुला काय हवंय? कीर्ती, प्रसिद्धी, मान काय हवंय काय मामा तुला? या दुर्दैवी माणसाला तू मदत नाही करणार आहेस का?
त्यावेळेला ते सुधा अक्षतानी आपल्या आईला सांगितलेलं आहे, आम्हाला अम्मा तुझे आजोबा संस्कृत पंडित ते शिक्षक होते, तुझे वडील डॉक्टर होते पण तेही शिकवत होते, आणि तूही एक शिक्षिका आहेस, शिकण्याचं महत्व तुझ्या एवढं जास्त कुणाला बरं माहिती असेल, तुला हे जर तुझा पैसा जर हा गरिबांसाठी खर्च करायचा नसेल तर तुझ्या पैशाचा उपयोगच काय, आणि तुझं ह्या गरीब विद्यार्थ्याला मदत करणं अम्मा हे तुझं कर्तव्यच नाही का, कर्तव्यच नाही का या शब्दांनी त्या चमकल्या आणि त्या आपल्या लेकीकडे बघत बसल्या आणि रागानी अक्षता स्वतःच्या खोली निघून गेली. त्या म्हणतात की त्यावेळेला मी फक्त 45 वर्षाची होते आणि आत्ता माझ्या जीवनात आणि कार्यात एवढा जो आनंद निर्माण केलेला आहे तो फक्त माझ्या अक्षतानी अक्षतानी मी झोपलेली होते, मी मला माझे डोळे बंद होते ते माझ्या अक्षतानी माझे डोळे उघडले, मला जाग केलं. त्या म्हणतात की यासाठी मी अक्षताची आज जन्म ऋणी राहील. परत पुढचा प्रसंग बघा, सुधा मूर्तींचा मोठेपणा. इन्फोसिसला देण्यात आलेला इकॉनॉमिक टाइम अवॉर्ड हा एक ट्रस्टी या नात्याने सुधा मूर्ती यांना पुरस्कार तो घ्यायची वेळ आली. त्यावेळेला त्यांना त्यांच्या गुरुची आठवण झाली, म्हणजेच गुरु म्हणजेच त्यांची अक्षता. त्या म्हणतात की त्यांनी लगेच अक्षताला फोन लावला. त्यावेळेला अक्षता US मध्ये शिकत होती. अक्षता हा अवॉर्ड जो मला मिळालेला आहे तो फक्त तुझ्यामुळे मिळालेला आहे आणि हा अवॉर्ड स्वीकारताना तू मला माझ्या समोर पाहिजेस, तुझ्या समोरच मी हा अवॉर्ड स्वीकारणार आहे. एक दिवसासाठी का असेना पण तू मुंबईत येऊन जा. आणि ही एक अर्थातच आपल्या आम्हाची आज्ञा तिने मानलेली आहे. आणि त्या एक दिवस त्या आल्या बॉम्बेत आणि त्यांच्या उपस्थितीतच हा पुरस्कार सुधा मूर्तींनी स्वीकारलेला आहे. दोघांच्याही मनाचा हा मोठेपणा आहे. आणि ब्रिटनचे वित्त मंत्री अक्षताचे आत्ताचे जे ब्रिटन मंत्री आहेत ते अक्षताचे मिस्टर आहेत, पर्यायाने सुधा मूर्ती यांचे जावई. आता आपण अक्षता विषयी बघितलं, आता आपण त्यांचा मुलगा रोहन या विषयी आपण बघूया. की त्यांचा मुलगा रोहन हा ह्यांनीही त्यांना जे सांगितलेलं आहे ते आपण जरा थोडस लक्ष देऊन ऐकूया. त्या रोहननी त्यांना सांगितलं की अम्मा ज्या वेळेला तू व्यासपीठावरून भाषण देत असशील तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, श्रोत्यांमधल्या बऱ्याच जणांचं तुझ्या भाषणाकडे अजिबात लक्ष नसतं. तू माझं भाषण ऐकायसाठी हे सर्व आलेले आहेत, कृपया हे डोक्यातून काढून टाक. कारण इथे जी माणसं आलेली आहेत ती तू एक प्रसिद्ध व्यक्ती आहेस, सामाजिक कार्यकर्ती आहेस आणि एक लेखिका आहेस, म्हणून हे तुला बघण्यासाठी आलेले आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसांना एरवी तुला भेटण्यासाठी तुझ्या बरोबरचे बॉडीगार्ड ही तुला कुठल्याही सामान्य माणसाला तुझ्यापर्यंत येऊ देत नाही. आणि तू व्यासपीठावर असताना कुठलीही व्यक्ती तुला येऊन भेटू शकते. आणि हा जो काही पैसा आहे तो पैसा तुझा नाही आहे, हा पैसा फाउंडेशनचा आहे. आणि हा फाउंडेशनच्या पैशामध्ये त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्यालाही त्यांनी दिलं तर काय झालं. तर फाउंडेशनचा पैसा हा सामाजिक कार्यासाठीच असतो आणि हा सामाजिक कार्याचा पैसा त्या माणसांना मिळायला हवा असतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी तो मिळवण्यासाठी आणि तुझ्या हातात विनंती अर्ज देण्यासाठी मदतीची अपेक्षा करण्यासाठी ते तुझ्याकडे येतात. बघा त्या सांगतात की फाउंडेशनचा पैसा हा काही, रोहन सांगतो सुधा मूर्ती यांना,
फाउंडेशनचा पैसा हा काही तुझा वैयक्तिक पैसा नाहीये, हा समाजाचा पैसा आहे आणि तो पैसा आपल्याला मिळावा या उद्देशाने तुझ्या भाषणासाठी गर्दी करतात. पण त्यांचा मूळ हेतू हाच आहे की त्यांना विनंती अर्ज जो काही त्यांनी करून आणलेला आहे तो तुझ्या हातात देणं त्यांना सोपं जातं आणि आत्ता तुला भेटायला त्यांना मिळतं. त्याच्यामुळे तू खुश होऊन जाऊ नकोस. त्यांनी त्यांच्या बोलण्याचं, रोहनच्या बोलण्याचं, सुधामूर्तींनी महत्व जाणलं आणि त्या म्हणतात की जे काही माझे पाय आत्ता जमिनीवर आहेत आणि मन मात्र माझं स्थिर आहे. मला असं वाटतं की आपण काय म्हणायचं की शिक्षक कोण आणि विद्यार्थी कोण, ह्या मुलांकडूनच त्यांनी हे एवढं शिक्षण मुलांनी त्यांना शिकवलेलं आहे आणि त्यांनी ते मान्यही केलेलं आहे. असाच एक या दोन मुलांचा प्रसंग बघितला. आता एका छोट्या मुलाचा एक प्रसंग बघूया. कलकत्त्याला त्या एका लहान मुलांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेलेल्या होत्या. वेगवेगळ्या शाळेतली असंख्य मुलं, पालक, शिक्षक हे सगळे या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि ज्या वेळेला सुधामूर्तींनी आपल्याच पुस्तकातली एक कथा वाचायला सुरुवात केली, त्यावेळेला एक चुणचुणीत हुशार 12 वर्षाचा मुलगा प्रेक्षागृहातून पटकन उठून उभे राहिला आणि म्हणाला, आंटी तुला लिहिता छान येतं पण तुला वाचता येत नाही. ही गोष्ट ऐकताच सगळे चपापले. त्यांच्या गुरुजींनी त्या मुलाला खाली बसवण्याचा आणि बोलू नकोस म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला सुधामूर्ती म्हणतात की थांबा, त्याला बोलू द्या. लहान मुलं ही निरपेक्ष असतात, निर्वाज्य असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये प्रामाणिकपणा असतो. त्याला बोलू द्या. आत्ता जर तुम्ही त्याला बोलू दिलं नाही तर तो पुढे आयुष्यात कधीही बोलू शकणार नाही, त्यामुळे त्याला बोलू द्या. आणि त्यांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं की मला येत नाही ना, ठीक आहे तू मला वाचून दाखव ना, ही गो दाखवशील? तो हो म्हणाला. आणि तो छोटासा एवढा चिमुरडा 12 वर्षाचा मुलगा स्टेजवर आला आणि त्यांनी ती गोष्ट अभिनयासहित आवाजाची चढ उतार करत अतिशय उत्तम रीतीने त्यांनी त्याला ती वाचून दाखवली. त्यावेळेला त्या म्हणतात की निर्वाज्यपणे प्रामाणिकपणे माझ्या वर टीका करणारा हा माझा बाल टीकाकार आहे. म्हणजे बघा खर तर काय होतं की जर आपल्यासारखं जर आपल्यासारखीच मी म्हणणार नाही पण तिथे जर एखादा वक्ता असला दुसरा तर त्याला काय वाटलं असतं की कितीतरी सगळी माणसं समोर आहेत आणि एवढ्या मोठ्या सर्वांसमोर त्यांनी आपला अपमान केलाय. पण त्यांनी सांगितलं त्याला त्याचा अपमान तर त्यांना मुळीच वाटलाच नाही, उलट आपली गोष्ट एवढ्या छान रीतीने त्यांनी वाचून दाखवली याचा त्यांना सुधामूर्तींना खूप आनंद आला. आणि त्यांनी सांगितलं, अरे हो बरोबर आहे, तू ना म्हणालास ते बरोबर आहे, कारण मी ना लेखिका आहे, मी अभिनेत्री नाही. म्हणजे विचार करा, विचार करण्याची क्षमता त्यांची कुठल्या उंचीची होती. आता ना आपण दोन्ही मुलांनी त्यांना शिकवलेलं किंवा सांगितलेलं आपण ऐकलं. आता सुधामूर्ती अगदी लहान असताना त्यांच्या बाबतीत त्यांनी केलेले एक महत्वपूर्ण कामगिरी आता मी तुम्हाला सांगते आहे. सुधा कन्नडमध्ये त्रिवेणी नावाची एक लेखिका होती आणि कर्मवीर नामक कन्नड साप्ताहिकामध्ये त्यांची कन्नड कादंबरी काशी यात्रे म्हणजेच काशी यात्रा ही कन्नड भाषेमध्ये ती काशी यात्रे होती क्रमशः प्रसिद्ध होत होती. एक म्हातारी स्त्री तिची वाराणसीला आणि काशीला जायची दुर्दम्य इच्छा शक्ती होती यावरची ती गोष्ट होती. सुधामूर्ती यांची आजी कृस्ताक्का ती त्यांना आव्वा म्हणत होती आणि त्यांना लिहिता वाचता अजिबात येत नव्हतं. त्यावेळेला त्यांना तर ही गोष्ट खूप ऐकायची असायची आणि छोटीशी सुधा
दर बुधवारी ते येणारी क्रमशः जे वृत्तपत्र येत होतं त्यातली ती काशी यात्रे ही गोष्ट नेहमी त्यांना वाचून दाखवत होती. एकदा सुधामूर्ती लग्नासाठी गावाला गेल्या होत्या. बुधवारी कर्मवीर मासिक आले पण पुस्तकांना वाचता येत नाही. त्यांना काय करावं समजेना. ते त्यांनी साप्ताहिक घेतलं आणि नुसतं त्याच्यावरून त्या हात फिरवत राहिल्या. त्यांना वाटलं की जर मला स्पर्श ज्ञान ज्ञान माहिती असलं, समजत असलं, स्पर्शांनी जर मला वाचता आलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्याच क्षणी त्यांनी निश्चय केला की मला लिहिता वाचता आलंच पाहिजे. सुधा गावाहून आली तेव्हा त्यांची आजी म्हणाली की सुधा मला लिहायला आणि वाचायला तू शिकवशील का. तर सुधा फक्त 12 वर्षाची होती. तिला काही एवढं समजत नव्हतं. ती म्हणाली अव्वा तू 62 वर्षाची, तुझे केस पिकलेले, हातावर तुझ्या सुरकुत्या पडलेत, डोळ्याला चष्मा आहे आणि तुला घरात स्वयंपाकघरात भरपूर कामं असतात. तर हे शब्द अल्लड सुधामूर्तीच्या तोंडचे ऐकून त्या आजी त्यांची मंद हसली, स्मित केलं तिने आणि ती म्हणाली की योग्य कारणासाठी जर आपण दृढ निश्चय केला, दाखवला, तर आपल्याला कोणत्याही संकटात मात करता येते. ती मी जास्त मेहनत करेन पण मी नक्की लिहून आणि वाचून तुला दाखवेनच. शिक्षणाला वयाची अट नसते. दुसऱ्या दिवसापासूनच सुधाने आपल्या आजीला शिकवायला सुरुवात केली. आजीचा गृहपाठ करण्याचा झपाटा थक्क करून सोडणारा होता. त्या घोकायच्या, वाचायच्या, लिहायच्या आणि पाठ सुद्धा करायच्या अशा रीतीने लवकरच त्यांची आजी लिहा वाचायला शिकली. आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी कृष्णाक्कांनी आपल्या नातीला देवघरात बोलवलं आणि चौरंगावर बसवून तिला आरतीची तिला ओवाळलं आणि एक फ्रॉकचं कापड तिला दिलं आणि त्यांनी चक्क तिला नमस्कार केला. सुधा गडबडली. तिला कळे ना काय घडतं हे. तिला समजे ना. पण ती म्हणाली आत्तापर्यंत आपण गुरुजनांना आणि वडीलधाऱ्यांनाच नमस्कार करतो, हे आज काय उलटच घडतंय. त्यावेळेला त्याची आजी म्हणाली की हा नमस्कार मुळी माझ्या नातीला नाहीच आहे, हा नमस्कार आहे माझ्या गुरुला, माझ्या या छोट्याशा गुरुला, आत्मविश्वासाने जिनी मला अगदी थोड्या दिवसामध्ये लिहायला वाचायला शिकवलं. तुला माहिती आहे का, गुरुचा मान करणं हे माझं कर्तव्य आहे. लिंगभेदाचा किंवा वयाचा विचार न करता त्यांचा आदर करावा असं आपलं पूर्वज आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलंच आहे नाही का. मग चिमुकली सुद्धा पण हुशार होती. ती पटकन उठली. तिने आजीला नमस्कार केला आणि आजीला हे काशी यात्रा हे पुस्तक त्यावेळेला ही जी कादंबरी होती काशी यात्रा ती पुस्तक रूपात प्रसिद्ध झालेली होती आणि हेच पुस्तक तिने आजीला भेट म्हणून दिलं. ज्या वेळेला ते बक्षीस आजीने बघितलं आणि त्यावेळेला त्यांना एवढा आनंद झाला, पटकन त्यांनी ते पुस्तक उघडलं आणि त्यांनी मोठ्यांदा वाचलं काशी यात्रे. आणि त्या लेखिकेचं नाव त्रिवेणी हे पण त्यांनी वाचलं आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशकाचं नावही त्यांनी वाचलं. त्यावेळेला सुधाला अतिशय आनंद झाला. ती म्हणाली माझी ही पहिली वहिली विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उच्च श्रेणीत पास झालेली आहे म्हणून तिने त्या आजींसाठी भरपूर टाळ्या वाजवल्या. पण त्यावेळी सुधाला एवढं माहिती नव्हतं की मोठेपणी सुद्धा ती एक शिक्षिका प्राध्यापिका होणार आहे आणि हजारो मुलांना त्यांनी शिकवलं आणि त्यांच्या शिकवण्याचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते शिकवून झाल्यावर तासाच्या शेवटी 1-10 मिनिट ते गोष्ट सांगत होत्या त्या आणि त्या गोष्ट
गोष्टीतून काहीतरी बोध मिळेलच, काहीतरी आदर्श असायचा. त्यांचे अनेक शिक्षक आता असं सांगतात की मॅडम मॅडम तुम्हाला आम्हाला ना तुमच्यापेक्षा शिकवण्यापेक्षा ना आम्हाला तुमच्या गोष्टी फार आवडायच्या. आणि आजूबाजूच्या वर्गातली सुद्धा मुलं त्यांची गोष्ट ऐकण्यासाठी येऊन बसत होत्या. म्हणजे सुधा मूर्ती 12 वर्षाची असताना आपल्या आजीला जे शिकवलं ते तिचं श्रेय मोठेपणी सुद्धा अनेक पटींनी वाढलेलं होतं. आणि त्यांचे विद्यार्थी सुद्धा आज निरनिराळ्या देशामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पदावर आज आहेत. आणि त्या म्हणतात की मला वाटतं ही आमच्या घराण्याची पद्धतच असावी. कारण पहिलं माझ्या मुलांनी माझ्या आजीला शिकवलं आणि माझ्या मुलांनी मला शिकवलं. आणि हेच पुस्तक टॉट माय ग्रँड मदर टू रीड अँड अदर स्टोरीज, म्हणजे माझ्या आजीला मी कसं शिकवलं ही गोष्ट आणि आणखी काही गोष्टी अशा त्यांनी एक पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकाची 15 वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर झालेली आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 1.5 लाखापेक्षा जास्त प्रती या पुस्तकाच्या विकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे किती उच्च प्रतिभा, उच्च कोटीची प्रतिभा या सुधा मूर्तींची होती हे आपल्याला याच्यावरून कळून येते. आता आपण शेवटाकडे जाऊया. समाज परिवर्तनासाठी स्वतः परिस्थितीशी झगडणाऱ्या पैशाच्या श्रीमंतीवरून माणसाचा दर्जा ठरत नाही हे सिद्ध करणाऱ्या कर्म आणि ध्येय यांची सांगड घालून जीवन यशस्वी होते याचं उदाहरण स्वतः घालून देणाऱ्या आनंद विकत घेता येत नाही तो आतमध्येच असतो हे सांगणाऱ्या जीवनाला दूरदृष्टी देणाऱ्या सफलतेचं महत्व समाधानात आहे हे ठासून सांगणाऱ्या उधळपट्टी आणि उपभोगणं यातील फरक त्यांनी स्वतःच्या वर्तनातून दाखवून दिला. संसार आणि परमार्थ यांचा ताळमेळ साधत आपले सत्व जगणाऱ्या या सुधा मूर्ती खरंच आजच्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहेत. अशा या बहुआयामी तेजस्विनीला पूर्ण आयुष्य ज्यांनी अनकॉमन असं जगलं त्या क्रांती ज्योतीला माझे कोटी कोटी प्रणाम.